लोकं आंबेगाव चिंतपूर्णी येथे तयार होत असतात. इथून हा पलंग एक नारंगाव मार्गे हा घटस्थापनेच्या दिवशी आमच्या घटनेमध्ये आणला जातो. दुसऱ्या दिवशी हा पलंग नवमीला म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूरला पोहोचतो. रात्री छबिणं झाल्यानंतर पहाटे देवीचं सिंहलग्न झाल्यानंतर देवी या पलंगावर दसरा ते कोजागिरी पौर्णिमा 5 दिवस अखंड देवीची निद्र असते. पण नंतर कोजागिरीला देवी दर्शन असणार जाते व हा पलंग होम केला जातो. अशी कमीत कमी का 700 ते 800 वर्षापासून ती परंपरा आम्ही पलंगी कुटुंबीयांनी अजूनही चालू केलेली आहे. पलंगाची जी परंपरा आहे ही पलंग कोण कोण तयार करते किंवा याच्यामध्ये किती हा पलंग तयार करण्याचं माझ्या ठाकूर घराने राहणार घोडेगाव हल्ली राहणार पुणे इथं राहतात आणि भागवत कुटुंबीय सुद्धा कंपनी हा पलंग जोडायचं काम करतात.